घरोघरी आता दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या प्रकाशाच्या उत्सवासाठी महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे तयारी सुरू आहे याचा आढावा आपण या बातमीपत्रात घेणार आहोत. दिवाळीच्या दिवसात कंदील घेण्यासाठी अनेकांची पावलं वळतात, ती माहीमच्या कंदील गल्लीमध्ये. सध्या याच मार्केटमध्ये कंदीलची हटके व्हरायटी पाहायला मिळते आणि आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जागृती कांबळी यांनी. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवस म्हणजे दिवाळी. खरं तर दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की या दिवाळीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळते. आता मी आहे ते म्हणजे सुप्रसिद्ध अशा कंदील गल्लीमध्ये आणि या गल्लीमध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक रंगसंगती असलेले कंदील आपण इथे बघतोय. या कंदिलामध्ये पर्यावरणपूरक असे सुद्धा कंदील आहेत. मग यामध्ये बांबूपासून तयार करण्यात आलेला कंदील आहे किंवा आईस्क्रीमच्या काड्यापासून तयार करण्यात आलेला कंदील असेल, मग त्याला कुठेतरी मोत्यांची डिझाईन केलेली असेल आणि कापड लावलेलं असेल अशा पद्धतीचा कंदील तयार करण्यात आलेला आहे. सध्या मार्केटमध्ये असलेला मातीपासून तयार करण्यात आलेला जो कंदील आहे तो सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेतोय आणि हे कंदील विकत घेण्यासाठी ग्राहक सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया कंदील गल्लीमधल्या कंदिलाविषयी काय सांगा. आता या वर्षा मी बघितलं चायना प्रोडक्ट दिसत नाही, आपले इंडियन प्रोडक्ट दिसतात, हाताने बनवलेले आहेत आणि एवढे छान छान बनवले. आता मी तिकडे बघितलं गणेशाचे पण बनवले थर्माकोल मध्ये, तर ते एवढे अट्रॅक्टिव्ह आहेत सर्व बघून मला खूप मान वाटतो की चायना गुड बाय झालाय आणि माझा भारत महान झालाय. या बात आहे. आपल्यासोबत आणखीन सुद्धा काही ग्राहक आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. मी कंदील घ्यायला आलेली आहे आणि मी ठाण्यावरून आलेली आहे. सो माझं ऑफिस भायखळ्याला आहे आणि मी स्पेशली ठाण्याला पण बाजार असताना पण मला माहिती आहे की दादरला इकडे फेमस कंदील गल्ली आहे, तर मी इकडे स्पेशली त्याच्यासाठी आलेली आहे. या बात. आणि आता सध्या कुठला कंदील पसंत झालेला आहे का? सध्या तो मागचा एक कंदील आहे तो सध्या पसंद आलेला आणि एक गणेशाची पण आहे ती पण मला पसंद आहे. तुझ्या बजेटमध्ये सगळ्या गोष्टी डिपेंड त्यांच्यावरती की ते काय रेट सांगतात त्याच्यावरती. पण दिवाळीसाठी काय? पण दिवाळीसाठी कोणी पैशाचा विचार करत नाही. खरं तर दिवाळी हा एक सण असा असतो की या सणाच्या निमित्ताने आपल्याला दरवर्षी नवीन काही ना काहीतरी घ्यावंच लागतं. मग याच्यामध्ये पणत्या असतील, रांगोळ्या असतील किंवा आकाशकंदील असतील, कपडे असतील, या सगळ्याची आपल्याला नव्याने ही खरेदी करावीच लागते. आणि याच निमित्ताने, या दिवाळीच्या निमित्ताने सगळीजण इथे शॉपिंगचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह जागृती कांबळी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.